महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. शिवसेना पक्षाचा 57वा वर्धापन दिन आहे. गेल्या वर्षी 2 दसरा मेळाव्याप्रमाणे यंदा 2 वर्धापन दिन आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपरिक वर्धापन दिन माटुंग्यातल्या षणमुखानंद सभागृहात होणार आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. ठाकरे गटाचा षणमुखानंद सभागृहात होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे, तर गोरेगावातल्या नेस्को सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्य भाषण होणार आहे. त्याचसोबत ठाकरे गटातील काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते संभाजीनगरवरून शिवसैनिक मुंबईला मोठ्या प्रमाणात निघालेले आहेत. आज पहिल्यांदा शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. ठाकरे गटाचा वर्धापन दिन षणमुखानंद सभागृहात, तर गोरेगावच्या शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा गोरेगावात पार पडणार आहे. आणि याच निमित्तानं दोन्ही गटाच्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरवरून कार्यकर्ते निघालेत. तर नाशिकहून सुद्धा शेकडो पदाधिकारी गोरेगावच्या दिशेनं रवाना झालेत. 25 अधिक बसेस आणि 100 चारचाकी वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला जाणाऱ्या शिवसैनिकांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज नाशिकमधून शेकडोंच्या संख्येनं शिवसैनिक मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे. नाशिकमधून देखील मोठ्या संख्येनं हे शिवसैनिक आता मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे. या शिवसैनिकांमध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. नाशिकमधून निघालेल्या अशाच एका बसमध्ये आपण आहोत. या बसमध्ये सगळ्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या आता मुंबईच्या दिशेनं निघालेल्या आहे. शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी या सगळ्या महिला ज्या आहे त्या आता मुंबईच्या दिशेने जात आहेत. ताई, तुम्ही मुंबईला निघालात, काय या शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं भाषणातून काय आपल्याला अपेक्षित आहे? आमची साहेबांकडनं एकच अपेक्षा की महिलांसाठी जे आतापर्यंत साहेब काम करत आहे, आतापर्यंत भरपूर पक्षांमध्ये बघितलं महिलांचा, पण जो प्लॅटफॉर्म महिलांसाठी जे आपले एकनाथ शिंदे साहेब घेत आहे तो खूप म्हणजे आनंद भरून देण्यासारखा आहे. महिलांसाठी स्टँड घेत आहे, महिलांसाठी खूप योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या योजना आणताय. आणि आमचा हाच प्रयत्न आहे की त्या सर्व योजना आम्हाला घराघरापर्यंत पूर्ण तळागाळापर्यंत महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे. जर बघितलं तर धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि माननीय न्यायालयाने तो आमच्याकडे दिलाय, म्हणजे खरी शिवसेना हीच आहे. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारांचा वारसा जपणारे आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आज विचार ऐकण्यासाठी मोठ्या उत्साहाने मोठ्या जोमात आम्ही चाललेलो आहोत. कारण तुम्ही जर बघाल तर महिलांसाठी अनेक योजना या सरकारनं अंमलात आणल्या, त्यात मुख्यत्वे ज्या सरकारी योजना आहेत, उदाहरणार्थ बसचा प्रवास असेल महिलांना फ्री, काही का असू देत पण त्या महिला आज 50% प्रवास करतात आनंदाने त्या सांगतात. हे मुख्यमंत्री अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे आणि इंदूहृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण नाशिकमधून शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, संपूर्ण भगवमय केलेले नाशिक महिला आघाडी, युवासेना, सगळे शिवसैनिक आज अगदी आनंदात साहेबांचे विचार ऐकण्यासाठी मुंबईला रवाना होतो. आपण बघतोय खरं तर आज एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी या सगळ्या महिला पदाधिकारी ज्या आहे त्या मुंबईच्या दिशेने निघाल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. पुढची बातमी, मनीषा कायंदे यांनी ठाकरे गट सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या भूमिकेवरती जोरदार टीका केली आहे. 40 कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून त्या गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. लोक येतात आणि जातात, मी त्यांना कचरा म्हणतो, हवा आली की हा कचरा उडून जातो, आम्ही अशा लोकांना मानत नाही असाही टोला राऊतांनी लगावला. तर खरी शिवसेना कोणती हे जनता निवडणुकीत ठरवेल असं भुजबळ म्हणाले. प्रत्येक गोष्ट खोके पैसे यांना मोजता येणार नाही. 40 कोटीची कुठली तरी फाईल झाली म्हणून बाई गेल्या असं मी काल व्यासपीठावरती ऐकलं, मला माहीत नाही, मी या विषयावर फार बोलत नाही. पण ही लोक येतात कुठून जातात कशी हा एक संशोधनाचा विषय आहे, भविष्यामध्ये तो आम्हाला करावा लागेल हा विचार. राईट और आपण शिवसेना फुटली ही काय अजूनही काही मनाला काही पटत नाही. एमएलसी कायंदे मॅडम त्या कशा काय गेल्या तिकडे तेही कळत नाही, कारण ते एवढे जे आहे 7-8-10 महिने शिंदेच्या विरोधात बोलत होते. आणि मला असं वाटलं की कट्टर उद्धवजी बरोबर राहणार आहे शिवसैनिक आहे. आता खरी शिवसेना कोण
हे आमच्या मनातले तर ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची म्हणजे आता ते बाळासाहेबांची शिवसेना नाव दिलं ते नव्हे. बाळासाहेब ठाकरेंची जी ओरिजिनल शिवसेना जी आहे ती शिवसेना आमच्या मनामध्ये आहे. परंतु आता या दोन शिवसेनेमध्ये खरी शिवसेना कुठली हे लोक सांगतील. 40 कोटीची फाईल असल्यामुळे तुम्ही हा प्रवेश केलेला. अहो निधी सगळ्यांना मिळाला, कोणाला नाही मिळाला? निधी सगळ्याच आमदारांना मिळाला आणि याबद्दल सभागृहात पण चर्चा झाली आहे, सभागृहाच्या बाहेर पण चर्चा झाली आहे आणि निधीसाठी सगळ्याच आमदारांच्या फाईल्स सगळीकडे आहेत ज्या डिपार्टमेंटला असायला पाहिजे. डीपीडीसीचा फंड दोन्ही ऑपोजिशनमध्ये असो किंवा ह्या याच्यात असो रुलिंग पार्टीमध्ये सगळ्यांना निधी मिळतोय. निधी काय विषय? मी अगदी स्पष्ट केलंय की मला संघटनेतली जबाबदारी पाहिजे होती. आणि आता थेट जाऊयात, विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत. डॅममध्ये धरणांमध्ये पाण्याचे साठे इतके कमी झालेले आहेत की बऱ्याचशा शहरांना देखील आणि बऱ्याचशा तालुक्याच्या ठिकाणी पण पिण्याच्या पाण्याच्या करता कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि पिकं पाण्याला आलेली आहेत परंतु धरणात पाणी नसल्यामुळं पिकांना पण पाणी देता येत नाही. माझ्या तर अनेक ठिकाणी बघण्यात आलं आहे की टँकरची मागणी आत्ता जून आज 19 तारीख आहे आणि तिसऱ्या आठवड्यात जूनच्या गेलेला असताना पिण्याच्या पाण्याच्या करता टँकरनी पाणी पुरवठा करावा अशा प्रकारची मागणी ही महाराष्ट्रामधनं वेगवेगळ्या भागातनं यायला लागलेली. इव्हन आपल्या चिपळूणमध्ये रत्नागिरीमध्ये परवा मला शेखर निकम सांगत होते की त्यांच्याकडे पण टँकर चालू आहे. पुणे जिल्ह्यात पण काही काही भागामध्ये टँकरची मागणी यायला लागलेली आहे. त्याच्यामुळं सगळेजण काळजीत आहेत आणि ह्याचा मोठा फटका साखर कारखानदारालाही बसणार आहे आणि शेतकऱ्यांच्या इतर जी पिकं असतात, इतर जो भाजीपाला असतो फळफळावर असतात त्याही सगळ्याला ह्या गोष्टीचा फटका बसणार आहे. दादा, विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेसाठी राष्ट्रवादी दावा करणार आहे का? कारण की एक जागा जी आहे ती इकडे शिवसेनेत गेलेत. आमची बैठक जयंतराव पाटील आणि मी ही फार आधी ठरवलेली आहे. ह्याचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही कारण 21 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 तारखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जी सभा 9 ला मी नगरला घेणार होतो ती त्यावेळेस आम्हाला घेता आली नाही कारण तिथं पाऊस झालेला होता, तिथं जरा काळवटीचं क्षेत्र होतं आणि म्हणून ती लिमिटेड लोकांची सभा निमंत्रितांची आम्ही ती 21 तारखेला ठेवलेली. पवारसाहेबांनी तारीख दिलेली आहे. अशा पद्धतीनं तो आमची मीटिंग आहे आणि ती विधानसभा विधान परिषद या दोघांच्याही संदर्भातली आहे. राष्ट्रवादी दावा करणार आहे का विधान परिषद? अरे बाबा, आमची महाविकास आघाडी आहे. लगेच तुम्ही काहीतरी बातम्या चालू नका, आम्ही शांतपणे त्या एक आहे. विधानसभा विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षनेता पद देण्याची वेळ येते त्यावेळेस ज्यांच्या जागा सर्वात जास्त त्यांना ते विरोधी पक्षनेते पद देतात. गेल्या 2014च्या निवडणुकीत मला आठवत आहे की आम्ही 41 निवडून आलो होतो, आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस 42 निवडून आलं होतं. तरी देखील 5 वर्ष काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद होतं. त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचे 3 सन्माननीय सदस्य स्वर्गीय आबासाहेब देशमुख आणि इतर दोघं हे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला होता. आमची आघाडी होती, त्याच्यातनं निवडून आले होते. मी त्यावेळेस म्हटलं की बाबा ते आमची 41 आणि ते 43 आम्ही होतो आहे. त्यांनी सांगितलं नाही. अध्यक्ष महोदय त्यावेळेस हरिभाऊ बागडे होते. बागडे साहेबांनी मला सांगितलं की ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांचा मी विरोधी पक्ष नेता म्हणून जाहीर करणार आणि तशा पद्धतीनं त्यांनी केलेलं होतं. आत्ता तुम्ही जे सांगताय त्याच्याबद्दल
आम्ही कोणता विचार केला नाही, परंतु आपण आता एक गोष्ट लक्षात आणून दिल्यामुळं विचार निश्चितपणे करू. दादा, न्यू अरेना इंडिया संस्थेने एक सर्वे केलेला आहे, जो सर्वे इतर राज्यात सुद्धा त्यांनी केला आहे. त्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती आहे, त्यापाठोपाठ तुम्हाला 21% पसंती देणार, म्हणजे विद्यमान मुख्यमंत्र्यांपेक्षाही तुम्हाला आणि अशोक चव्हाणांना. काय बोलताय तुम्ही, किती दादांत खोटं. तुम्ही परवा जाहिरात बघितली नाही? 26% आम्हाला मिळालेलं आहे मुख्यमंत्री पदाच्या करता पाठिंबा एकनाथराव शिंदेंना. आणि तुम्ही काहीतरी सांगताय, तुम्हाला राहायचं का नाही महाराष्ट्रात? दादा, महाविकास आघाडी आहे असं तुम्ही म्हणताय, पण संजय राऊत दुसरीकडे म्हणताय की उद्धव ठाकरेंना हवंय तोपर्यंत महाविकास आघाडी. कोणी? संजय राऊत. मी त्याच्याबद्दल कालच ह्या अतिशय स्पष्ट मत व्यक्त केलं. कारण आम्ही तिघ जण का एकत्र आलो, कारण आम्ही तिघं एकत्र आल्याशिवाय आम्ही सरकार स्थापन करू शकत नव्हतो. परंतु त्याच्यातनं काही सन्माननीय आमदार बाजूला गेले, कसे बाजूला गेले, काय गेले, हा सर्व इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याच्यातून नंतर आम्ही वज्रमुठव सभा आणि इतर काही गोष्टी ह्याच्याही सुरुवात केलेली होती, त्यालाही प्रतिसाद चांगला मिळालेला होता. परंतु उष्णता वाढली आणि खारघरला एक दुःखद घटना घडली, त्याच्यामुळे नंतर ठरलं की थोडं उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत ह्या सभा पुढं ढकलाव्यात. आणि आमचं काम चाललेलं होतं, अर्थात काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना किंवा इतर राजकीय पक्षांना आपले आपले पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, आणि त्याकरता ज्यांनी त्यांनी प्रयत्न करावे. परंतु हा प्रयत्न करत असताना जर तशा पद्धतीनं प्रयत्न केला तर मलाही नाही, तुलाही नाही, तिसऱ्याला जर फायदा होणार असेल तर समंजस भूमिका घेतलेली बरी. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जर तसं ठरवलेलं असेल, पण तो ते त्यांचे प्रवक्ते. माझ्या माहितीप्रमाणे अंतिम निर्णय उद्धव ठाकरे साहेब घेतील, जसं आमच्या पक्षात अंतिम निर्णय पवार साहेब घेतात आणि काँग्रेसमध्ये अंतिम निर्णय सोनियाजी घेतात. जरी इतर खरगे साहेब वगैरे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. तशा प्रकारे जर माझी आणि उद्धव ठाकरे साहेब आता आलेत बाहेर दौऱ्यातनं, त्याच्यामुळे मी त्यांना विचारेन की बाबा अशा बातम्या आल्या, पत्रकार मित्र विचारत असतात, त्यांना फार कुतूहल असतं काय होणार आहे आपल्या राज्याच्या राजकारणाचं. त्याच्यामुळे मला माहिती दिली तर मला पुढच्या वेळेस बोलायला त्यांना सोपं जाईल. काय तुला काय एकदम सगळे आमदार जावं वाटतंय? दादा, कालच्या संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आज ते तुम्हाला म्हटलं की महाविकास आघाडीचे बिग बी नेते अजित दादा आहेत. हे बाबा तुम्ही ना काहीतरी, तुम्हाला संजय राऊत त्यांनी बर ते म्हणाले, त्याबद्दल धन्यवाद संजय राऊत. अफजल खानाचं मी सांगितलं, अफजल खान नाही, मी त्याबद्दल बोललो. त्यांच्या सद्बुद्धीला स्मरून त्यांना जिथं जायला जावं असं वाटतं तिथं ते जाऊ शकतात. परंतु ही गोष्ट शिवप्रेमींना आवडली नाही. महाराष्ट्रामध्ये आपण अनेक वर्ष राहिलो, आपण इथं लहानाचे मोठे झालो, त्याच्यामुळं औरंगजेबाच्याबद्दल आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतेकांची मत हे काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं लोकांना, शिवप्रेमींना तर हे अजिबात मान्य होत नाही, तरी देखील ते नातू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, घटनेचे शिल्पकार. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांनी संविधान दिले, संविधानाने आपल्याला कुठंही जाण्याचा अधिकार दिला, ज्यांनी त्यांनी ठरवायचं की आपण त्या अधिकाराचा कशा पद्धतीने वापर करायचा, पण हा त्यांना अधिकार आहे कुठं जावं किंवा कुठं जाऊ नये. सरकारला नाही, सरकार नव्हतं गेलं बंडाला, तर तुम्ही गद्दार दिवस जो आहे तो राष्ट्रवादीच्या वतीनं साजरा केला जातोय. आज शिवसेनेचा वर्धापन दिन पण आहे, नेमक्या कोणाला शुभेच्छा देणार? काय काय काय, शिवसेनेचा वर्धापन दिन पण आहे आणि राष्ट्रवादीच्या ट्विटरवरती आता आलंय की गद्दार दिवस उद्या राष्ट्रवादीच्या वतीने साजरा केला जाणार आहे. का ट्विटरमध्ये अनेक वेगवेगळे जण वेगवेगळ्या पद्धतीनं ट्विट करत असतात. आमची पहिलीच बैठक ठरलेली होती उद्या विधानसभे विधिमंडळामध्ये, ती आहे
आणि परवा दिवशी आमची सभा आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी ते काही फार असा साजरा करण्यासारखा दिवस आहे असं मला काही वाटत नाही. मग त्याला तुम्ही कुठलंही नाव द्या, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दिवस येत असतात. फार त्याचा विचार करू नये असं माझं मत. हे वातावरण असं सुरू आहे, मग राज्यामध्ये BRS सारखी पार्टी आता येते, संपूर्ण राज्यभर पोस्टर लागलेत, अनेक राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असतील ते BRS मध्ये चालले. वेगवेगळे राजकीय पक्ष देशातले कुठल्याही भागामध्ये जाऊन आपला आपला पक्ष वाढवू शकतात. तेलंगणाचे ते मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळं त्यांना वाटतंय आता तेलंगणा बरोबर आपण महाराष्ट्रामध्ये पाय रोवावेत, म्हणून त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न चालवलेला आहे. आजपर्यंत मागे मायावती पण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी तो प्रयत्न केला, परंतु त्यांना तेवढं यश आलं नाही. मुलायमसिंग यादव देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना तशा प्रकारचा प्रयत्न झालेला होता, परंतु त्यांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. काही जण जरूर आमदार निवडून आले हे पण मी मान्य करतो. तशा प्रकारे त्यांना कदाचित देश पातळीवरचा राष्ट्रीय नेता व्हायचा असेल म्हणून त्यांचा हा प्रयत्न चालला आहे. पण त्यांचं जे काम आहे, एका राज्यामध्ये आपण मुख्यमंत्रीपद सांभाळलं म्हणून दुसऱ्या राज्यांनी पुन्हा आम्हाला तिथं निवडून द्यायचं, ते मुख्यमंत्री तिथले, इथं त्यांचं कोण नेतृत्व करणार आहे, इथं कोण कामं बघणार आहे. आता जे वेगवेगळ्या राजकीय पक्षातले, राष्ट्रवादीतले पण काही जात आहेत, इतर पण राजकीय पक्षातले जात आहेत, काय झालं आहे, साधारण कार्यकर्त्यांच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये आता ह्या तीन पक्षाची आघाडी होणार. समोर भाजप आणि एकनाथराव शिंदे शिवसेना ही एकत्र आघाडी होणार, आणि त्याच्यामुळं आपल्याला उमेदवारीची संधी मिळणार नाही. एखाद्या निवडणुकीमध्ये 5 वर्ष जायची म्हटल्यानंतर बराच काळ जात असतो, त्याच्यामुळं ज्याला आपलं आता पुढं 5 वर्षांनी वय राहणार नाही, आता आपण इकडं चान्स घ्यावा आणि उभं राहावं म्हणून ते गेलेले आहेत. शेवटी जनता जनार्दन सर्व काही ठरवणार आहे. मला असं वाटतं की ते आता त्यांची BRS पार्टी आणि अजून कोणाला जोडीला घेत आहेत का नाही घेत माहिती नाही. त्यांनी त्यांच्यापरीनं आज महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करावा की महागाई आणि बेरोजगारी एवढी प्रचंड असताना ह्या व्यक्तीचे एवढे मोठे मोठे बोर्ड, ॲथोराइज जे बोर्डची ठिकाणं आहे तिथं लागत आहेत, जाहिरातबाजी होती आहे, वेगवेगळ्या चॅनलला कितीतरी मिनिट त्यांची जाहिरातबाजी होती आहे, हा पैसा कुठून आला, आज त्याचाही विचार जनतेने करावा. आज विकास कामं करण्यापेक्षा जाहिरातबाजी, आत्ताच्या शिंदे फडणवीस सरकारांची पण चाललेली आहे, शासन आपल्या दारी तशा पद्धतीनं त्यांचीही चाललेली आहे. आणि मध्ये तुम्ही बघितलं करोडो रुपयाच्या जाहिराती पेपरला कशा आल्या, आणि बजेटमध्ये पण तरतूद आत्ताच्या इथल्या सरकारनी, शिंदे फडणवीस सरकारनी केलेली आहे. आमचं म्हणणं की जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी करण्यापेक्षा तुम्ही जनतेची महागाई कमी करा, बेरोजगारी कमी करा, आणि आमच्या शेतकरी वर्गाचे प्रश्न जे आता पाऊसाने ओढ दिलेले असल्यामुळं हा बळीराजा अक्षरशः दुखावला आहे, आणि बियाण्याचं आता त्याचं काय होणार, ज्यांनी पेरण्या केल्या त्याची दुबार पेरणीचं काय होणार, खतांच्या किमती वाढल्या त्याचं काय होणार, कापूस घरामध्ये शिल्लक आहे त्याचं काय होणार, अशा अनेक बाजूंनी तो आमचा बळीराजा त्रासून गेलेला आहे, आणि त्याला एक न्याय पाहिजे. पण तशा पद्धतीनं राज्यकर्ते कुठं बोलत असताना, ज्यांच्या हातात सत्ता आहे, सरकार आहे, ते बोलत असताना दिसत नाही, हे दुर्दैव. अरे बाबा, असे सिनेमा निघाल्यानंतर आदि पुरुष असेल, परपुरुष असेल, आणखीन कसला पुरुष असेल, हे असल्या वादाशी कशाला जास्त चर्चा करता. मागे पण असंच वेगवेगळ्या पठाणच्या बद्दल पण झालेलं होतं, त्याच्या आधी ते पद्मावत का पद्मावती त्याच्याही बद्दल झालेलं होतं. मला असं वाटतं की स्वतः हे चित्रपट मोठ्या प्रमाणावर देश पातळीवर चालण्याच्या करता, कारण अशा प्रकारच्या बातम्या आल्या की त्रयस्त काय विचार करतो, अरे एवढी बातमी आली असं काय त्या चित्रपटात, आणि मग तो चित्रपट पाहायला जातो.
हे त्याच्यामागचं काही गमक आहे का काय हे जरी शोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. तर सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात पत्रकार विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारत होते आणि ते देखील पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर देत होते. पुण्यामध्ये अजित पवार बोलत होते. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत रहा न्यूज एडिन लोकमत.